अफगाणिस्तानवर तालिबाननं पूर्णपणे आता ताबा मिळवलाय. तालिबान राजवट परत येऊ लागल्यानं अनेकांनी देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर गर्दी केल्याचं चित्र सुद्धा आपण सोशल मीडियावर बघितलंच आहे. तसे काहीसे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. तर एक जर प्रश्न बघितला तो म्हणजे महिलांचा, त्या महिलांवर आता मोठं संकट ओढवण्याची शक्यता दिसतीये. तालिबाननं काही दिवसांपूर्वी त्यांच्या ताब्यात येत असलेल्या प्रांतांच्या मौलवींकडून ठिकठिकाणच्या 15 वर्षावरील तरुणी किंवा विधवा महिलांची यादी बनवण्याचा आदेश दिले होते आणि तसंच तालिबानचे दहशतवादी घरोघरी जाऊन त्या महिलांचा शोध सुद्धा घेत होते आणि या महिलांना तिथून उचलून नेत सेक्स गुलाम बनवले जात असल्याचंही माहिती समोर येते. तालिबानचं हे कृत्य इराक आणि सिरियामध्ये असलेल्या इस्लामिक स्टेटच्या क्रूरतेसारखंच आहे. ही संघटना महिलांना सेक्स गुलाम बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथील काही महिलांनी कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली होती आणि इसिसच्या दहशतवाद्यांच्या विरोधात भांडाफोड सुद्धा केला होता. मात्र आता चित्र काहीसं वेगळं आहे. आता तालिबाननं मागवलेल्या यादीतील मुलींना तालिबानच्या दहशतवाद्यांशी लग्न करावं लागण्याची सुद्धा शक्यता दर्शवली जाते. आंतरराष्ट्रीय दबाव कमी होताच तालिबाननं हिंसा करण्याची सुरुवात सुद्धा केली आहे आणि ती हिंसा किती स्तरावर जाऊ शकते याचे व्हिडिओ आपण सगळ्यांनीच सोशल मीडियावर पाहिलेच आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. तालिबानने तरुणी आणि विधवा महिलांची यादी मागवली होती, मात्र आतापर्यंत मौलवींकडून यावर काही काम केलंय की नाही किंवा या याद्यांचं काय केलं याची कोणतीच माहिती अजूनही पुढे आली नाहीये किंवा कुठे उपलब्ध सुद्धा नाहीये. जबरदस्तीने लग्न लावलं तर या महिलांना पाकिस्तानच्या वजिरिस्तान येथं नेलं जाईल आणि पुन्हा त्यांच्यावर तसाच अत्याचार होईल किंवा त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना इस्लाम धर्मात परावर्तित केलं जाणार आहे. तालिबाननं 1996 महिलांना शिक्षणापासून, रोजगारापासून किंवा बाकी अनेक गोष्टींपासून दूर ठेवत त्यांना बुरखा वापरण्यास बंधनकारक केलं होतं. तसंच पुरुषांशिवाय त्यांना बाजारात जाण्याची सुद्धा बंदी होती. आणि बघितलं तर हे असे काहीसे निर्णय आता तालिबान या देशात घेण्याची शक्यता दिसती आहे. त्यामुळे 20 वर्षात मिळालेलं स्वातंत्र्य एका रात्रीत पारतंत्र्यात जाण्याची भीती या सगळ्याच महिलांना वाटतेय. यापुढे आपलं आयुष्य कसं असेल किंवा आपण नेमकं कुठं असू हे सुद्धा या महिलांना माहिती नाहीये.